नमस्कार, मी सविता पाटील। महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी। तर मी इकडे 7 अंडे घेतलेले आहेत, कढई गरम झालेली। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ। 2 पळे तेल घालायचं आहे आपल्याला। तर तेल गरम झालेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकू आहे। बघा, मी लसूण असा ठेचून घेतलेला आहे, मस्त जाडसर। लसूण छान असं तळून घ्यायचं आहे। बघा, छान तळला गेला लसूण पण। आता त्याच्यात 1/2 चम्मच जिरं पण छान असं तळून घ्यायचं आहे। जिरं आणि लसूण छान तळला गेलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहे। बघा, मी इथं एक मोठा कांदा घेतला होता आणि त्याचे असे काप मोठे मोठे करून घेतलेले, जास्त बारीक नाही करायचे। कांदा पण छान असा लाल सर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं तेलामध्ये। तर बघा, कांदा पण छान मस्त कलर आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये तिखट ॲड करून घेऊ। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घाला। मी 2 चम्मच तिखट घालते, थोडीशी हळद पावडर। तिखट आणि हळद छान अशी मिक्स करून घ्यायची तेलामध्ये। बघा, छान मिक्स झालेलं आहे तेल पण आणि कांदा तिखट सगळं असं छान मिक्स झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये अंडे टाकून घेऊ। आता तर बघा, मी इकडे 7 अंडे घेतलेले आहेत, आता छान मिक्स करून घ्यायचे। आपल्याला आज अंड्याची भाजी अशी मस्त झणझणीत करायची, सुकी भाजी बनवणार आहे मी आज। आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे चवीनुसार। तीन ते चार मिनटं कमी गॅसवरती छान अशी भाजी करून घ्यायची। तुम्ही छान झालेली भाजी मस्त। आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे 2 मिनटं। 2 मिनटं झाकण ठेवायचं आणि गॅस कमीच ठेवायचा आहे। 2 मिनिट झालेली आहेत, बघा मस्त झालेली भाजी। आता आपण परत मिक्स करून घेऊ। कलर पण छान आलेला आहे भाजीला, झणझणीत करायची आपल्याला मस्त। व त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करू आपण। एकच नंबर झालेली आपली अंड्याची भाजी मस्त। तयार झालेली अंड्याची सुकी भाजी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा।
आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.